वरुड शहरातील मराठी शाळेच्या मैदानावर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। स्वप्नील आजनकर दिग्दर्शित महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ या कार्यक्रमामध्ये स्थानिक कलाकारासह बबली फ्रेम मधील कांचन यांची उपस्थिती राहणार असून पुणे येथील लावण्यवतीच्या लावण्याने प्रेक्षक घाडाळ होणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार देवेंद्र भुयार तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदासजी तडस राहतील व आयोजन समितीतील स्थानिक कलावंत माजी तहसीलदार कमलाकर देशमुख हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राहणार आहे व वरुड शहरातील अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। याच प्रांगणामध्ये एक मेला भव्य दिव्य महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ कार्यक्रमाचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं आहे। आपल्यासोबत महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ टीम आपल्यासोबत आहे। नेमकं कसा कार्यक्रम आहे आणि प्रेक्षकांकरता विशेष म्हणजे काय वैशिष्ट्य आहे जाणून घेऊ। सर्वप्रथम या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आपल्यासोबत माजी तहसीलदार कमलाकरजी देशमुख आहेत। प्रत्येक सामाजिक कार्य असो किंवा मनोरंजनाचा कुठलाही कार्यक्रम असो या कार्यक्रमामध्ये कमलाकरजी देशमुख हे नाव आदराने घेतलं जाते आणि त्यांची उपस्थिती असते। यावेळेस महाराष्ट्राच्या हास्य कल्लोळमध्ये नेमकं काय आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, सर्वप्रथम संत्रानगरीमध्ये आगळा वेगळा कार्यक्रम होत आहे, काय सांगू शकाल सर? मी हेच सांगतो, हा कार्यक्रम तर दरवर्षी होळीच्या दिवशी राहत होता आणि नेमकं तांत्रिक काही अडचणीमुळे होळीच्या दिवशी हा कार्यक्रम होऊ शकला नाही। लोक आम्हाची कार्यक्रमाची वाट पाहत होते, आम्हाला म्हणजे वारंवार फोन करतो, तो त्यांच्या आग्रहास्तव आम्ही 1 मेला हा कार्यक्रम इथे घेण्यात येत आहे आणि यामध्ये आम्ही सगळे लोकलचे कलाकार आहेत। काही गेस्ट म्हणून आम्ही बबली चित्रपटाच्या नायिका यांना बोलावलेलं आहे, त्यासुद्धा येणार आहे आणि त्यांचा पिक्चरसुद्धा आपण वरुडला रिलीज केला त्यांच्या आग्रहास्तवावर। आणि ह्या सगळी टीमच्या वतीनं मी सगळ्यांचं स्वागत करतो। मनोरंजनासाठी आहे की मी अगोदर मनोरंजन अधिकारी होतो, यामध्ये लोकांना काय पाहिजे हे आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि हा कार्यक्रम पूर्ण फ्रीमध्ये आहे, कृपया जाणून घ्यावं ही विनंती। नमस्कार सर, आपण जादूगर आहात, आपण जादूचे शो करत असतात, आपण कुठल्याही मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये आपला हिरिहिरीने विविध सहभाग असतो, कुठलाही रोल आपण एक चांगल्या भूमिकेने साकारता, या हास्य महाराष्ट्राच्या हास्य कल्लोळ कार्यक्रमामध्ये आपला रोल कुठला काय आहेत? माझा अनेक याच्यात रोल आहेच, मी सहज प्रत्यक्ष साकारणार आहे, पण ते तेवढं एक गुपित राहू दे 8 दिवसापुरतं। प्रत्यक्ष स्टेजवर आल्यानंतर जसे मागच्याच मी रोल केले ते तसा बाळासाहेब ठाकरेचा रोल केला तर ॲक्च्युअल लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं। शहनशाहचा रोल अमिताभ बच्चनचा केला होता। कोणताही रोल मी करू शकतो आणि असाच एखादा रोल करेन आणि हे थोडं गुपित राहू दे 8 दिवसापुरतं, नाही त्याच्यातली हवा निघून देईन आमच्याच्यातली। आपल्यासोबत महाराष्ट्राचे हास्य कल्लोळ कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष कमलाकरजी देशमुख होते। खरंच वरुड नगरीमध्ये मनोरंजनात कार्यक्रमाची एक पर्वणी आहे, 1 मेला पाहावयास मिळत आहेत। याच कार्यक्रमामध्ये यशवंत चित्रपटाचे काही कलाकार आपल्यासोबत आहे, स्वप्नीलजी आजनकर आहे, पत्रकार आहे, एक मनोरंजन कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात। या कार्यक्रमाचे ते या महाराष्ट्राच्या हास्य कल्लोळ कार्यक्रमाचे ते अध्यक्ष आहेत। नेमकं तुमची काय भूमिका या कार्यक्रमामध्ये? माझी भूमिका नाही आहे, एकटा कोणीच हा कार्यक्रम करू शकत नाही। सर्व माझ्या टीमचं, माझे उपाध्यक्ष पंकजी लेकुरवाळे आहे, कोषाध्यक्ष अभिजित चव्हाण, राजू शिरसकर, प्रवीण आपलं बंटी धरमटोक, तन्वी पुंड, ह्या नवीन आल्या करिया कुंडुलकर, जे काही जितेंद्र शेट्टी आहे सचिव, म्हणजे आज ते बेडवर जरी असतील परंतु त्यांना या कार्यक्रमाविषयी उत्सुकता आहे। आणि सर्वात चांगलं म्हणजे लोक या कार्यक्रमाची आवडीने वाट पाहतात। जेवढी ग्लॅमर, जेवढे क्लिअरिटी बॉलिवूडच्या कलाकारांना नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त ग्लॅमर ह्या वरुडच्या कलावंतांना, वरुडच्या मातीतल्या कलाकारांना आहे। आणि अक्षरशः आपण पाहतो की हे मैदान पूर्णपणे भरलेलं असतं आणि ह्यावेळेस होळीला कार्यक्रम न झाल्यामुळे आम्हाला 150 ते 300 वर फोन आले की तुम्ही होळीला कार्यक्रम का घेतला नाही। केवळ आणि केवळ नागरिकांच्या आग्रहाखातर आम्ही हा कार्यक्रम 1 मेला घेतला, कारण की नागरिकांना आम्ही भ्रमनिरास करू शकत नाही। कारण की आपण बघतो बरेच जण कार्यक्रमाचं आयोजन करतात परंतु त्याला तिकीट असते आणि सर्वसामान्य नागरिक तिकीट काढून हा कार्यक्रम बघू शकत नाही, परंतु प्रत्येकाच्या मनातल्या गोरगरिबाला हा आमचा कार्यक्रम पाहता येतो आणि प्रत्येक कलावंतांना इथं स्टेज सादर करता येते। हा कलाकार म्हणजे कोणाची मक्तेदारी नाही आहे। आता ह्यावेळेस नवीन आमच्या तन्वी पुंड, करिया ह्या नवीन जुडलेल्या आहेत, अभिजित चव्हाण आमच्यासोबत नवीन जुडलेले आहे, म्हणजे आपण प्रत्येकाने याच्यात येत राहावं, जात राहावं, योगदान करत राहावं आणि या कार्यक्रमाला जिवंत ठेवावं असं आहे। खरंच संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड तालुका हा एक आगळा वेगळा तालुका आहे। या वरुड तालुक्यामध्ये सामाजिक नव्हे, शैक्षणिक नव्हे तर विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असतात। याच तालुक्यामध्ये विविध सामाजिक संघटना विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतात। या 1 मेला महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ कार्यक्रमामध्ये आमच्या जे टीम आहेत यांनी सांगितलं की नेमकं काय कार्यक्रम, त्यांचा कार्यक्रम घेण्याचा काय उद्देश आहेत। आपल्यासोबत तन्वी आहेत, नेमकं तन्वी तुझी कोणती भूमिका आहे? नमस्कार, मी कुमारी तन्वी पुंड।
आमचं हे गजब न्यायालय म्हणून एक स्किट आहे, त्यामध्ये मी टायपिस्टची भूमिका करत आहे आणि ते खूप अतिशय हास्य मधून आहे ते, तर खूप असं ते पाहण्याला खूप चांगलं आणि अतिशय सुंदर आहे। तरी एक मेला आमच्या हास्य कलोड मध्ये सर्वांनी उपस्थित राहावे हीच विनंती। आपल्यासोबत महाराष्ट्राचे हास्य कलोड टीममधले अभिजित चव्हाण आहेत, नेमकं यांची काय भूमिका आहे जाणून, नेमकं तुमची या टीममध्ये तुम्ही नव्याने जुळलेले आहेत, नेमकं तुमची काय भूमिका आहे? स्वप्नील भाऊ आजनकर हे माझे चांगले मित्र आहे आणि त्यांच्या आग्रहास्तव मी यावर्षी नुकतं नवीनच माझं याच्यामध्ये वेळ देत आहे। स्वप्नील भाऊ आजनकर जे सांगतील मी ते करणार। माझी जी भूमिका आहे ती खूप गुपित आहे, त्याच्याबद्दल मी सांगणार नाही, परंतु मी सर्वांना आवाहन करेल की एक मेला महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून तुम्ही सर्वजण कार्यक्रम पाहायला या आणि तुम्हाला खूप 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 आनंद येईल, मज्जा येईल। आपल्यासोबत पंकज सर आहेत, नेमकं तुम्ही काय सांगू शकाल? मी गेल्या काही वर्षापासून हास्य कल्लोळ आणि हास्य संमेलन यांचा पदाधिकारी आहे। इथे टीमवर्क आहे, छोटे मोठे मोठ्यांपासून चिमुकल्यांपर्यंत खूप मेहनत घेतात। फक्त मी जनतेला वरुडवासियांना असं आवाहन करतो की 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सगळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि कार्यक्रम पूर्ण निःशुल्क आहे। नेमकं या कार्यक्रमामध्ये नेमकं कशी रूपरेषा आहे, या कार्यक्रमाचं काय नियोजन आहे, याबाबत या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष कमलाकरजी देशमुख आहे। सर, नेमकं या कार्यक्रमाची काय रूपरेषा आहे आणि 1 मेला किती वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि किती वाजेपर्यंत राहील आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं काय वैशिष्ट्य आहे? सर, हा कार्यक्रम सोमवार तारीख येते, त्या दिवशी 1 तारखेला महाराष्ट्र दिन आहे, तसेच कामगार दिन पण आहे। हा कार्यक्रम 6 वाजता नेट सुरू करू, जास्तीत 10 मिनिट इकडे तिकडे होईल, कारण आम्हाला 10:00 अगोदर हा कार्यक्रम संपवायचा आहे। काही बाहेरचे कलाकार आहेत त्यांना पण आम्ही सादरीकरणाचा चान्स दिला, आम्ही लोकलचे कलाकार आहे त्यांना पण आम्ही सगळ्यांना चान्स देतो आणि हे सगळं नाटक 3 तासाच्या आतमध्ये आम्ही बसवण्याचा प्रयत्न करतो आणि सगळं जनतेच्या वरुडच्या लोकांचा आम्ही मनोरंजनाचा जास्तीत जास्त लाभ देऊ त्यांना आणि त्यांनी हा कार्यक्रम पाहायला आवर्जून यावं अशी विनंती करतो। आणि महिलांसाठी बसण्याची वगैरे विशेष व्यवस्था आम्ही केली आहे, सगळं सहपरिवार आपण इथं यावं ही विनंती। महाराष्ट्राचा हास्य कलोळ कार्यक्रमाचं तयारी आज वरुडवासी करत आहेत, विविध कलाकार आहेत, ग्रामीण भागातील सर्व कलाकार आहेत। येत्या 1 मेला या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्राच्या प्रांगणात होणार आहेत। खरंच वरुडवासियांतील काही नागरिक खूप उत्साही आहेत या कार्यक्रम पाहण्याकरता। नेमकं या कार्यक्रमाची स्क्रिप्ट आणि नेमकं या कार्यक्रमामध्ये काय काय रूपरेषा होणार आहेत? म्हणजे या कार्यक्रमाच्या आमच्या मार्गदर्शक डॉक्टर मीनाताई बंदे, सुप्रिया बंदे यांचं छान स्किट याच्यात बसवण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या आमच्या सचिव असलेल्या शैलजा गोरडे यांच्यासोबत डॉक्टर सुधाकर बंदे यांचं देवदास पारो हे सुद्धा भन्नाट नाटक आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे लहान मुलांचं मराठी गीतावरील नृत्य असेल आणि सगळ्यात महत्त्वाची मेजवानी आपण ज्या लावणीच्या तिकिटासाठी एकदम चढाओढ करून 500 ते 600 रुपयाचं तिकीट काढतो त्या पुण्याच्या लावण्यवतीचा कोल्हापुरी तडका आपल्याला अगदी फुकटात बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हा कार्यक्रम मिस करायला नको। त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजुरिया, युवराजभाऊ आंडे, गिरधरभाऊ देशमुख हे सर्वच या कार्यक्रमासाठी झटत आहेत। जणू वरुडचे सर्व एकत्रीकरणाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। आपल्यासोबत होते महाराष्ट्राच्या हास्य कलोळ टीमचे सर्व पदाधिकारी आहेत। खरंच 1 मेला या टीमने खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि हा कार्यक्रम पूर्ण निःशुल्क आहेत। प्रत्येकांनी या कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून यावं। 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि 6 ते 10 पर्यंत हा कार्यक्रम राहणार आहेत। या 4 घंट्याच्या कार्यक्रमामध्ये विविध रोल आणि विविध वेशभूषासुद्धा साकारणार आहेत। यामध्ये कमलाकरजी देशमुख आहेत, स्वप्नील आजनकर आहेत, पंकज लेकरुवाळे आहेत, चव्हाण सर आहेत, बाकी खूप काही मंडळी यात कलाकार आहेत, त्यांची वेगळी भूमिका आहेत आणि नेमकी यांची काय भूमिका आहे हे पाहण्याकरता प्रत्येकाने 1 मेला या महाराष्ट्राच्या प्रांगण उपस्थित राहावीच विनंती। पात्र कॅमेरा निकू पावण्याचा प्रवीण सावरकर, चुडामणीज पोर्टल।